राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नैसर्गिक कारणामुळे कोसळला, तरीही या संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी माफी मागितली. तरीही वारंवार महाराजांचे नाव घेऊन घाणेरडे राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीच्या विरोधात आज शिवभक्तांनी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा निषेध आंदोलन केले. सदर निषेध आंदोलनामध्ये सर्व शिवभक्त व भाजप प्रदेश सरचिटणीस निखिलजी चव्हाण, भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथजी म्हात्रे जिल्हा सरचिटणीस, भाजप जिल्हा प्रभारी अमितजी धाकर, शत्रुघ्न भोईर, प्रजापती टुमकर, यशवंत ठानगे, समृद्धी ताडमारे, सुनील चव्हाण, वैभव सातपुरकर, भाजपा कल्याण जिल्हा कार्याध्यक्ष गौरव गुजर, सरचिटणीस संदीप पाटील, संदीप शर्मा, राकेश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश देशपांडे, अजित पवार, श्रेयस मानकामे, सचिव नयन टाक, कौस्तुभ गुजरे, तसेच मंडळ अध्यक्ष सिद्धार्थजी शिरोडकर, मनीष शिंदे, जितेंद्र तावडे, सत्येंद्र दुबे, शशिकांत पाटील, तसेच कल्याण जिल्हा व मंडळ मदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी व त्यांच्या नेत्याविरोधात जबरदस्त घोषणाबाजी करत त्यांना चालवलेल्या गलिच्छ राजकारणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी व युवकांनी या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारलंय. याच्या आधी अशा घटना बऱ्याच ठिकाणी झाल्या, पण राजकोटची जी घटना आहे, महाराजांचा पुतळा खाली आला, त्याचा खेद व याचा निषेध आम्ही पण करू. पण त्याचं राजकारण इलेक्शन आल्यामुळे हे महाविकास आघाडी जे करते त्याच्या विरोधात आम्ही आता मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाचं महत्व हेच आहे, त्याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये महाराजांचा पुतळा आठवण्यात आला, कर्नाटकमध्ये महाराजांचा पुतळा आठवण्यात आला, विशालगडावरती अतिक्रमण झालं होतं तेव्हा हे उद्धव ठाकरे हे नाना पटवले आणि हे महाविकास आघाडीचे सर्व नेते हे घरी बसले होते. म्हणजे तुमचं बेगडी राजकारण आहे. आता इलेक्शन आलं म्हणून महाराजांचा विषय घेऊन तुम्ही राजकारण करताय. आज परवाच्या दिवशी पालघरमध्ये देशाच्या पंतप्रधान हे स्वतः त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. आता एवढ्या मोठ्या व्यक्तीने त्या विषयाबद्दल खेद व्यक्त केली त्याच्यानंतर तुम्ही राजकारण थांबवलं पाहिजे. आज तुम्ही जोडे मारून आंदोलन करताय, त्याचा अर्थ तुम्हाला कशाची पडलेली नाही, कुठल्याही धर्माची जातीची पंथाची पडलेली नाही, तुम्हाला तुमच्या राजकारणाची पडली आहे. येणारं इलेक्शन बघून तुम्ही या चितवणी फोर काम करताय, याच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्राचा युवा आणि शिवप्रेमी आज रस्त्यावरती उतरलेत आणि त्यांच्याबद्दल विरोधात आंदोलन करतो. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज.